नमस्कार सुरत न्यूजच्या या बातमीमध्ये स्वागत आजची बातमी आहे राहुल गांधीबद्दल मोदी आडनाव प्रकरणात सुरत कोर्टाच्या निर्णयाविरोधात आज याचिका दाखल करणार राहुल गांधी राहुल गांधी यांना लोकसभा खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आलं आहे संदर्भात ते सोमवारी सुरत येथील सत्र न्यायालयात त्यांच्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका दाखल करणार आहेत मान खटल्यातील शिक्षेविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवार तीन एप्रिल रोजी सुरत न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत या प्रकरणी झालेल्या शिक्षेविरोधात राहुल अकरा दिवसांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत तसेच ते नियमित जामिनासाठी न्यायालयात अर्जही दाखल करणार आहेत यांच्यासोबत प्रियंका गांधीही सुरतमध्ये येऊ शकतात अशी माहिती मिळत आहे तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक गेहलत भूपेश बघेल आणि सुखविंदर सिंह सुखू हे तीन राज्याचे मुख्यमंत्री राहुल गांधी यांच्यासोबत न्यायालयात उपस्थित राहणार आहेत या दरम्यान राहुल गांधीसोबत काँग्रेसचे अनेक दिग्गज नेतेही सुरत न्यायालयात उपस्थित राहणार आहेत मोदी आडनाव प्रकरणात तेवीस मार्चला सुरतच्या कोर्टानं राहुल गांधींना दोषी ठरवलं आणि दोन वर्ष शिक्षा सुनावली होती शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी न्यायालयानं राहुल गांधींना तीस दिवसांची मुदत दिली होती त्यानुसार आज शिक्षा सुनावल्यानंतर तब्बल अकरा दिवसांनी राहुल गांधी न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत मोदी आडनावील वक्तव्यासंदर्भात झालेल्या राहुल गांधींनी दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे ज्यामुळे राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास अपात्रतेची कारवाई रद्द होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे राहुल गांधी सेशन कोर्टात याचिका दाखल करणार आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोल्हारमध्ये मोदी आडनावाबाबत वक्तव्य केलं होतं त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण मोदी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता त्यानंतर गुजरातमधील भाजप आमदारांना राहुल गांधी विरोधात सुरत कोर्टात मानहानीचा खाटला दाखल केला होता या खटल्याच्या विरोधात न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत तब्बल चार वर्षांची शिक्षा सुनावली होती सुशील कुमार मोदी यांनी पाटणा येथे माननीचा खटला दाखल केलाय बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप येथे सुशील कुमार मोदी यांनी मोदी आडण्याच्या मुद्द्यावर पाटणाच्या दंडाधिकारी न्यायालयात मानहणीचा खटला दाखल केला या या याचिकेची दखल घेत न्यायालयाने राहुल गांधी यांना समन्स बजावला आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी बारा एप्रिल रोजी होणार आहे भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांचे वकील एच डी संजय यांनी या प्रकरणासंदर्भात बोलताना सांगितलं की न्यायालयाने राहुल गांधींना वैयक्तिकरित्या हजर करण्याचे निर्देश दिले आहेत तर सुशील कुमार मोदी यांना अशा व्यक्ती अशा व्यक्ती केली की काँग्रेसनेते राहुल गांधी या येथील न्यायालयात योग्य ती शिक्षा देईल तर आमची ही बातमी कशी वाटली हे बॉक्स बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच नवीन नवीन बातम्याकरिता सुराज न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका